आधी फली म्हणजे फ्युचर लीडर्स ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर, ही एक जी आपण काम राबवतोय ते शेतकऱ्याच्या, एस्पेशली शेतकऱ्याच्या मुलं आणि मुलींसाठी, की फ्युचर लीडर्स त्याच्यातनं कसे बनतील. भारत हा शेतीप्रधान देश आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आणि पण भारताच्या शेतीमध्ये प्रॉब्लेम्सही भरपूर आहेत. शेतकऱ्यांचं आयुष्य जे आहे ते काही एवढं चांगलं नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं, तर त्याच्यामधनं मार्ग कसा निघेल, त्यांना मॉडर्न ऍग्रिकल्चर कसं करता येईल, व्हॅल्यू ॲडेड ऍग्रिकल्चर कसं करता येईल, ह्याच्याबद्दल विचार करून ह्या मुलं आणि मुलींना 8वी आणि 9वीमध्येच असताना प्रशिक्षण द्यायचं, मग त्यांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करून द्यायची, नंतर त्यांना स्कॉलरशिप द्यायची, आणि त्यांना काही जर स्टार्टअप म्हणून बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी स्कॉलरशिप किंवा व्हेंचर फंडिंग करायचं. ह्या सर्वासाठी फली काम करते. फलीमध्ये आता जवळजवळ 40,000 विद्यार्थ्यांना गेल्या 10 वर्षात आम्ही कव्हर केलं. या मागच्या वर्षी जवळजवळ 15,000 मुलं आणि मुलींना 175 शाळांमध्ये आपण शिक्षण दिलं. त्याच्यात महाराष्ट्रातल्या मेजॉरिटी शाळा आहेत, गुजरातमधल्या आहे, आणि मध्य प्रदेशमध्ये ह्या वर्षी आपण काम सुरू केलं आहे. आणि आम्हाला फार एक हा महत्त्वाचा आनंद असा वाटतो की हे मुलं आणि मुली इनोव्हेशन म्हणा, बिझनेस प्लॅन म्हणा, आत्तापासून 13व्या आणि 14व्या वर्षी म्हणजे त्या एजला हे जे काम करतायत, बिझनेस इनोव्हेशन करतायत, ते फार सुंदर आहे. म्हणजे आणि एवढी त्यांच्यामध्ये प्रतिभा आहे आणि ते त्यांना व्यक्त करता येते, एक त्यांचं जे रिअल पोटेन्शियल आहे ते बाहेर येत आहे. आणि या मुलामुलींना नॉर्मली ती ॲक्सेस मिळालीच नसती, पण हे जे पोटेन्शियल त्यांचं आज बाहेर येत आहे, त्याच्यातनं फ्युचर लीडर्स, भविष्यातले रिअल लीडर्स बनतील. आपण लीडरशिप म्हणजे पॉलिटिकल लीडरशिप म्हणतो, किंवा आपल्याला हिरो म्हटलं तर स्पोर्ट्समधले हिरो असतात वगैरे, किंवा बॉलिवूडचे हिरो असतात, पण फार्मर आपला हिरो आहे असं कुठे तुम्ही ऐकलं का? तर तसे रिअल लीडर्स आणि रिअल हिरो निर्माण करण्यासाठी फली आहे. आणि ह्याच्यामुळे एक आमूलाग्र असा बदल भारताच्या शेतीमध्ये येईल. आजपर्यंत तर 40,000 अलुमनाय नाही झालेत, पुढे जाऊन ही संख्या वाढणार आहे. प्रत्येक वर्षी आम्ही नवीन शाळा अजून ॲड करतो आहे. तर जेव्हा हे एक साधारणतः पुढच्या 10 वर्षामध्ये जर 1-10 लाख जर झाले तर ते रिअल लीडर असतील. आज आपल्या देशात 12 कोटी शेतकरी आहेत, पण बरेचसे शेतकऱ्यांची नेक्स्ट जनरेशन आता शेतीमध्ये राहायला इच्छुक नाही. सर्व मोठ्या शहरांमध्ये जात आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर बनतायत आणि वगैरे. तर तिथे राहून, खेड्यामध्ये राहून किंवा जिथे आहे तिथे राहून, छोट्या शहरांमध्ये राहून जर आपण ऍग्रिकल्चर, व्हॅल्यू ॲडेड ऍग्रिकल्चर करू शकला तरच आपल्या देशाच्या शेतीमध्ये भविष्य आहे. आणि त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा इश्यू की इन्कम तर वाढेलच हे सर्व केल्यामुळे, व्हॅल्यू ॲडेड ऍग्रिकल्चर म्हणजे प्रॉस्पेरिटी मिळेल, पण डिग्निटी मिळायला पाहिजे. एक आपल्याला एक असा आत्मसन्मान मिळायला पाहिजे की मी एक चांगलं काम करतोय, मी देशाच्या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करतोय. आपले प्राईम मिनिस्टर मोदीजी म्हणतात की आपल्याला 2047 पर्यंत विकसित देश बनवायचा आहे. तर विकसित देश कसा बनेल? विकसित देश नुसतं सेमीकंडक्टर चिप्स किंवा सॉफ्टवेअर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनणार नाही. आपली शेती जिथे आज जवळजवळ 50% लोकसंख्या आज शेती आणि शेती रिलेटेड व्यवसायावर डिपेंडंट आहे, तिथे जर मॉडर्न आणि व्हॅल्यू ॲडेड ऍग्रिकल्चर आपण केलं तरच आपण विकसित देश होऊ. तर त्याच्यासाठी ही फली संस्था एक व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन म्हणून काम करते. आणि हे काम मला वाटतं म्हणजे देवाचं काम म्हणतो ना आपण, अशा तऱ्हेचं हे काम आहे. आणि आपल्या सर्वांच्या माध्यमांच्या तर्फे आम्ही ह्या समाजामध्ये एक मेसेज देऊ इच्छितो की शेती आणि शेतकऱ्यांवरती विश्वास ठेवा. ते अन्नदाता आहेत आणि तो असा अन्न देत आहे की ज्याला काही जास्त मिळालं नाही गेल्या 50-70 वर्षामध्ये. गव्हर्नमेंट बऱ्याच वेळी सबसिडी किंवा लोन वगैरे देते, पण त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात फरक पडणार नाही. पण व्हॅल्यू ॲडेड ऍग्रिकल्चर या नेक्स्ट जनरेशनने केलं तर ते स्वतःच लीडर नाही बनणार, पण भारताला ऍग्रिकल्चरमध्ये ग्लोबल लेवलला लीडरशिप देतील. आणि त्यांनी ते करावं अशी आमची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रोग्राम चालवतो. 2-3 वर्ष तरी फोकस अजून गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये वाढवायचं आहे. महाराष्ट्रातही अजूनही डिमांड फार आहे. हे जसं जसं पसरत आहे ना, तर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, प्रत्येक तालुक्यामधून लोक आमच्याकडे येतात की आमच्या शाळेत या प्रोग्राम राबवत, तर इथेच डिमांड भरपूर आहे. तर काय, आपल्याला क्वालिटी लीडर्स निर्माण करायचे आहे, त्याच्यामुळे क्वांटिटी नुसतं कव्हर करणं हा इश्यू नाही, पण इव्हेंच्युअली आपण साऊथमध्ये जाऊ आणि मग त्याच्यानंतर नॉर्थमध्ये जाऊ. पण तो हे काय, फली हा विषय लॉंग टर्मचा विषय आहे. तर पुढच्या 5-10 वर्षात आपण ऑल इंडिया कव्हर करू, पण अगेन फोकस क्वालिटी आहे.
आणि लीडर्स बिल्ड करायचे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.